जग झपाट्याने बदलते, आपला देशही त्याच प्रमाणात बदलतोय. राजकारण बदलतंय, व्यापार उद्योग बदलतोय, अगदी सगळीच करिअर आता झपाट्याने बदलत आहेत. हे 2030 पर्यंत ज्याच्या हातामध्ये पैसा आहे, जो आपलं कुटुंब जगवण्यासाठी 1 लाख रुपये कमवू शकतो, तोच आता चांगल्या प्रकारे जगू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. महागाई गगनाला भिडले आणि आम्ही मात्र आहे तेथेच आहोत, आणि ही परिस्थिती अशीच राहिली तर मात्र आपल्याला संपायला वेळ लागणार नाही. बघा, राजकारण किती झपाट्याने बदललंय. आपण मात्र आम्ही निष्ठावंत आहोत, आम्ही कट्टर आहोत, आम्ही समर्थक आहोत असं सांगत त्याच त्याच गोष्टींना चिकटून बसलो. जे वर्षानुवर्ष तेच चालले, नेते बदलतात, अगदीच आमदार खासदारही बदलतात, कार्यकर्ता मात्र आहे तिथेच. आणि म्हणून आता बदलायची वेळ आली. नेते कमर्शियल झालेत, आपण कधी होणार? उद्योग व्यवसाय झपाट्याने बदलतो, आपण धाडस केव्हा करणार? जे वर्षानुवर्ष त्याच त्याच गोष्टी आम्ही करत आलोय आणि आता त्याच करताना आमची संपण्याची वेळ आली. ते डायनोसर संपला. डायनोसर का नाही संपला? कारण तो बदलला नाही. डायनोसर संपून गेला, त्याचं आयुष्य जे होत ते संपलं. म्हणजे आता आपल्याला डायनोसर हा पाहायला मिळत. एक छोटीशी गोष्ट आहे, नोकिया का संपला? म्हणजे नोकिया कंपनी सगळ्यांना माहिती आहे, नोकियाचा मोबाईल सगळ्यांना माहिती आहे. जगभरातला नोकिया हा एक सर्वात मोठा ब्रँड होता, अत्यंत चांगल्या प्रकारचा खप होता, टिकाऊ होता, मजबूत होता, सर्व अंगाने तो उत्तम होता. तरीही आता आपल्याला नोकियाची जी अवस्था झाली ती पाहवत नाही. त्याचं कारण असं होतं की नोकिया हा बदलला नाही. नोकिया संपताना आपल्याला लक्षात येत आहे की नोकियाची, त्या कंपनीची कुठलीही चूक नव्हती. मॅनेजमेंट हुशार होती, कंपनीत कुठल्याही प्रकारचा संप नव्हता, कामगार अत्यंत चांगले होते, कुठल्याही प्रकारची बंदी आली नव्हती, कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारचा अपघात झाला नव्हता, काहीही झालं नव्हतं. आणि तरीही नोकिया कंपनी का संपली असा प्रश्न विचारला जातो. ज्यावेळेस नोकिया कंपनी मायक्रोसॉफ्टने घेतली विकत, त्यावेळेस विक्रीचा करार झाला आणि नोकिया कंपनीचे सीईओ पत्रकारांसमोर आले आणि त्यांनी सांगितलं की आमची काहीही चूक नसताना आज आम्हाला ही कंपनी विकावी लागत आहे. आणि त्यावेळेस कंपनीतील सगळे कामगार, पूर्णतः मॅनेजमेंट अक्षरशः धाय मोकून रडली. सीईओचं वाक्य होतं, आमची कुठलीही चूक झालेली नसताना आम्हाला ही कंपनी विकावी लागत. चूक कोणती केली ती त्या सीईओंना माहिती नव्हती. मोबाईलमध्ये क्रांती होत होती, झपाट्याने मोबाईलचं विश्व बदलत होतं, जगभरामधून नवीन नवीन ब्रँड्स येत होते, किमती कमी होत होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये नोकिया आपल्याच पारंपरिक तंत्रज्ञानावर, कौशल्यावर भर देत बसला होता. तो नवीन येणाऱ्या कंपन्यांशी, नवीन मोबाईलशी टप देऊ शकत नव्हता, स्पर्धा करू शकत नव्हता. इतर कंपन्या वेगाने वाढल्या, नोकिया मात्र आपलं पारंपरिक तंत्रज्ञान कवटाळत बसला आणि तिथेच त्यांची ती चूक झाली. ज्या पद्धतीने जग बदलत होतं, मोबाईलचं विश्व ज्या पद्धतीने हातपाय पसरत होत, ती पद्धत न अवलंबता आहे तिथेच, आहे त्याच पद्धतीने नोकिया कंपनी काम करत राहिली
आणि शेवटी नोकिया हा ब्रँड संपला. म्हणजे आपल्याला कोडॅक नावाची कंपनी आठवत असेल, कोडॅकच्या पूर्वी कॅमेरेमधले रोल मिळायचे, आता ते मिळत नाहीत. पण ज्यावेळेस नवीन तंत्रज्ञान आलं, ते रोल घेणं बंद झालं, त्यावेळेस जगभरातील 26 कंपन्या कोडॅकच्या ह्या अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या, कामगार रस्त्यावर आले. कारण काय? तेच, कोडॅक बदलली नाही, डायनोसॉर बदलला नाही, नोकिया बदलला नाही. मित्रांनो, आपलीही तीच परिस्थिती आहे, आयुष्यभर तेच तेच करत आलोय, म्हणजे पिढ्यान पिढ्या आपल्या त्या त्याच गोष्टी चालू आहेत. त्याच्यामध्ये जर आपण बदल केला नाही तर आपली परिस्थिती ही अत्यंत वाईट होईल. म्हणजे पहिली गोष्ट, आपण हाय त्याच गोष्टीत अडकून बसलोय, आपण धाडस करत नाही, नवीन काही करण्याची आपल्यामध्ये वृत्ती नाही, आणि त्याच्यामुळं आपण संपूर्ण मार्केट एक गमावून बसलोय, आपण एक ग्राहक बनून राहिलोय. म्हणजे आपल्या आजूबाजूची लोक झपाट्याने बदलत असताना प्रत्येक शहरावर परप्रांतीय ताबा घेत असताना, बाहेरच्या राज्यातील लोक येऊन जम बसवत असताना, आम्ही मात्र त्याच त्याच गोष्टी कवटाळत बसलोय, आणि शेवटी ह्या बाहेरून व्यापार उदिमासाठी आलेल्या लोकांचे ग्राहक बनून राहिलोय. ते लोक पैसा कमवत आहेत, आम्ही कमावलेला पैसा गमवत आहोत. ही परिस्थिती मित्रांनो आता बदलायला हवी. म्हणजे राजकारणापासून व्यापारापर्यंत सगळं काही कमर्शियल झालंय, आणि म्हणून बदलणं ही आता काळाची गरज आहे. हे त्याच परिस्थितीत राहिलो तर आपल्याला जगणं मुश्किल होईल. मी 2 वर्षापूर्वी याच चॅनलवर सांगितलं होतं की अवघ्या 10 वर्षामध्ये, म्हणजे 2030 पर्यंत आपल्या सर्वांना जगणं मुश्किल होणार आहे. 2 वर्ष झालीत, आत्ता ज्या पद्धतीने महागाईचा रेशो वाढतोय तो जर सगळं बघितला तर 2030 सोडून द्या, अगदी 2025 पर्यंतच आपल्याला जगणं मुश्किल होईल अशी परिस्थिती निर्माण होईल, आणि म्हणून आपल्याला बदलायला हवं. नोकिया का संपला, नोकियाची काय चूक होती हे जर आपण लक्षात घेतलं, किंवा कोडॅक कंपनीचं उदाहरण असेल, डायनोसॉरचं उदाहरण असेल, किंवा अशी अनेक उदाहरणं असतील जी काही उद्ध्वस्त झाले संपलेत, त्यांच्यापासून जर आपण काही शिकलो नाही तर आपली परिस्थिती अत्यंत वाईट होईल, आणि म्हणूनच आपल्याला सर्वांना बदलायला हवं, मग ते क्षेत्र कुठलंही असेल.